जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मित्रांनो कुठल्याही प्रकारचे ट्रिक्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही किंवा यूट्यूबच्या कुठल्याही प्रकारच्या सेटिंग सांगणार नाही. कारण मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर्स असतात त्यांना मी प्रत्येक वेळी एकच सांगत आलेलो आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी यूट्यूबवरती काम करणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला व्ह्यूज आले नाही आले, सबस्क्रायबर वाढले नाही वाढले, अजिबात तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं नाही सुरुवातीला. फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये चुका जर काय होत असतील तर त्या चुका सुधारत डेली डे बाय डे इम्प्रूव्हमेंट तुमच्या कॉन्टेंटमध्ये करत डेली व्हिडिओज टाकत गेलं पाहिजे यूट्यूबवरती. मित्रांनो, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे मी स्वतः. कारण आज मी तुम्हाला माझ्या मेन चॅनलचं जे आहे ते पूर्ण ॲनालिटिक्स दाखवणार आहे. माझ्या सुरुवातीला व्हिडिओला ज्यावेळी मी चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत होतो तेव्हा एक वर्षापर्यंत मित्रांनो माझे फक्त लिटरली 1000 सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले नव्हते. माझे 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला 14 महिने पहिले गेले होते. आणि मित्रांनो, ज्या दिवशी माझा एक व्हिडिओ फक्त व्हायरल गेला त्यावेळी माझं जे आहे ते पूर्ण चॅनलचं जे आहे ते ग्राफ चेंज झाला. आणि तिथून पुढे माझे डे बाय डे प्रत्येक दिवशी मित्रांनो 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट होत गेले. माझे फक्त 90 दिवसामध्ये पुढच्या 1,00,000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते. मित्रांनो, फक्त बघू शकता 14 महिन्यामध्ये मी जर थकून मी माझ्या चॅनलला सोडून दिलं असतं काय नाही आता माझ्याकडून नाही होणार, तर मित्रांनो तिथून पुढे जी माझी ग्रोथ चालू झाली फक्त 3 महिन्यामध्ये माझे 1,00,000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते. आणि आज त्या चॅनलवरती मित्रांनो जवळपास 4,00,000 आसपास सबस्क्रायबर आहेत. संपूर्ण ॲनालिटिक्स तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. आजचा मित्रांनो तुमच्यासाठी खास मोटिवेशनल व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पाठापाठ लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नवीन यूट्यूबरसाठी मराठीमध्ये कॉन्टेंट घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो जराही नवे घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा माझा मेन चॅनल आहे बघू शकता, यावरती जवळपास 3,92,000 सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे, आणि हा मराठीमधील कॉन्टेंट आहे. बऱ्याच लोक विचारतात की मराठी चॅनल जे आहे ते ग्रो होतील का. मित्रांनो, तुमच्या समोर चॅनल आहे, 3,92,000 सबस्क्रायबर आहेत आपले. मराठीमधून व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवतो एडिटिंग रिलेटेड. ठीक आहे, तर आता यावरती मी तुम्हाला जस्ट व्ह्यूजवरती क्लिक करून दाखवतो पहिल्यांदा. तर या व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर मी तर पहिल्यांदा तर लाईफ टाईमवरती क्लिक करतो. आता मित्रांनो इथं तुम्ही व्ह्यूज माझे चेक करू शकता. ज्यावेळी मी चॅनल ओपन केला होता खरं तर जानेवारी महिन्यामध्ये, ठीक आहे, तर इथे जानेवारी दिसत असेल 18 जानेवारी. पण मित्रांनो चॅनल नुसता मी ओपन केला होता पण चॅनलवरती पहिला व्हिडिओ मी 1 मे 2019 म्हणजे महाराष्ट्र दिनादिवशी चॅनल आपला ओपन केलेला आहे हा. तर मित्रांनो त्यावरती बघू शकता मी ज्यावेळी चॅनलवरती व्हिडिओज टाकायला चालू केले त्यावेळी जवळपास आपल्याला व्ह्यूज किती येत होते बघू शकता. दररोज 35 व्ह्यूज यायचे, 17 व्ह्यूज यायचे, 13 व्ह्यूज यायचे, 24 व्ह्यूज यायचे, 9 व्ह्यूज यायचे, काही काही दिवशी मित्रांनो 100 व्ह्यूज आलेले आहेत, 22 व्ह्यूज आलेले आहेत, काही काही दिवशी 20-25 व्ह्यूज मित्रांनो पर डे व्ह्यूज तुम्हाला पटणार पण नाही. मित्रांनो ज्यावेळी मी चॅनल चालू केलं होतं 20-25 व्ह्यूज यायचे. पण मित्रांनो माझा कॉन्टेंट कसा होता, मी दररोज व्हिडिओ टाकत होतो माझ्या चॅनलवरती. ठीक आहे, मी अजिबात मला 10 व्ह्यूज येत आहेत, 20 व्ह्यूज येत आहेत. मित्रांनो बघा आता तुमच्या समोर आहे, तुम्ही प्रत्येक लोक मला म्हणता आमच्या व्हिडिओला 10-20 व्ह्यूज येतात, 50 व्ह्यूज येतात आणि चॅनल आमचा तिथून पुढे व्ह्यूजच व्हिडिओला येत नाहीत. मित्रांनो काही सुद्धा, आणि आता जर तुम्ही माझ्या त्या एसपी क्रिएशन चॅनलवरती जाऊन बघितलं माझा एकही व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही ज्यावरती 1000 कमी व्ह्यूज असतील. ते पण कसं झालं ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा. बघू शकता जवळपास एप्रिल 2020 म्हणजे एक वर्ष जवळपास होत आलेलं आहे आणि तरी देखील माझ्या व्हिडिओला 100-100 व्ह्यूज पण नाहीत आलेले. ठीक आहे, त्यानंतर माझ्या व्हिडिओला मित्रांनो जून महिन्यामध्ये पहिला व्हिडिओ माझा व्हायरल झाला, त्यावरती मित्रांनो बघू शकता 5 जूनला 2200 व्ह्यूज आले होते. आणि नंतर परत पुढे जाऊन आपण बघूया थोडंसं आणखीन आपण पुढे जाऊ तर 9 जूनला माझ्या 61,000 व्ह्यूज माझ्या चॅनलवरती आले होते, 61,000 व्ह्यूज. आता मित्रांनो हेच आपण सबस्क्रायबर किंवा वॉच टाईममध्ये जाऊन बघूया. बरेच लोक म्हणतात वॉच टाईम कम्प्लीट नाही होत आमचा, तर इथं मी लाईफ टाईम पहिल्यांदा तर सिलेक्ट करतो. लाईफ टाईमचा आपला वॉच टाईम बघूया आधी. तर इथं बघू शकता दररोज मला 1 मिनिट 1 तास पण नाही व्हायचं मित्रांनो, 10 मिनिट पण नाहीत व्हायचे, एकाच दिवशी 1 तास व्हायचं वॉच टाईम. आणि नंतर मित्रांनो एकाच दिवसामध्ये माझं 2800 तास वॉच टाईम कम्प्लीट झालेलं आहे, 2800 तास. फक्त मित्रांनो 1 ते 2 दिवसच तुम्हाला बास आहेत चॅनलवरती वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी. बरेच लोक म्हणतात मित्रांनो वर्षवर्ष घासावं लागते काय सुद्धा नाही, आम्ही पण घासली वर्षभर पण मित्रांनो 2 दिवसामध्ये फक्त आपलं वॉच टाईम चॅनलचं कम्प्लीट झालं. आता मित्रांनो आपण सबस्क्रायबर ग्रोथ बघूया. सबस्क्रायबरवरती क्लिक करतो कारण सगळ्यांना सबस्क्रायबरशी खूप घेणं देणं असतं. लाईफ टाईमवरती मी क्लिक करतो. माझ्या व्हिडिओला सुरुवातीला सबस्क्रायबर किती वाढत होते, फक्त 2-1 असे सबस्क्रायबर डे बाय डे वाढत होते. काही काही दिवशी -2 आहे मित्रांनो, म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलेले ते पण अनसबस्क्राईब करून जात होते. तर एक सबस्क्रायबर, 0 सबस्क्रायबर, 0 सबस्क्रायबर, त्यानंतर काही दिवशी 9 सबस्क्रायबर. आणि नंतर मित्रांनो ज्यावेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ व्हायरल गेला 28 जूनला बघू शकता 400 सबस्क्रायबर. आणि थोडंसं आपण पुढं जाऊया तर बघू शकता 20 जूनला 200. आणि एका दिवशी मित्रांनो आपल्याला काही काही दिवशी 1500 सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत. इथं मी सबस्क्रायबरवरती क्लिक करून दाखवतो 1300, 1100, 1200, 1191, 900, 900, 1300, 11,
त्यानंतर 1361 एका दिवशी तर मित्रांनो आपले 2400 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. इथं ते त्यावरती मी क्लिक नाही करू शकत, पण इथं तुम्हाला दिसत असेल 2400. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे सबस्क्रायबर वाढणार आहेत. आता मित्रांनो हे माझे सबस्क्रायबर वाढले कशामुळे, आता मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देतो. दोन क्रिएटर आहेत समजा, तर ते काय करतात, 100 दिवस दोघांनी पण चॅनलवरती व्हिडिओज टाकायचं ठरवलं. एका क्रिएटरने 100 दिवसामध्ये फक्त 20 व्हिडिओ टाकले आणि एका क्रिएटरने मित्रांनो फक्त 100 दिवसामध्ये 100 व्हिडिओज टाकले. डेली एक व्हिडिओ टाकला आणि एक दिवस मित्रांनो काय झालं, 101 दिवस जो असतो त्या दिवशी जो 20 व्हिडिओ टाकलेला त्याने 21वा व्हिडिओ टाकला आणि ज्याने 100 व्हिडिओ टाकलेले त्याने 101 नंबरचा व्हिडिओ टाकला 101व्या दिवशी. दोघांचे व्हिडिओ एका दिवशी व्हायरल झाले. एका म्हणजे दोघांनाही 1 लाख समजा व्ह्यूज आले, तर ज्याला 1 लाख व्ह्यूज आले होते त्या म्हणजे दोघांच्या पण चॅनलवरती 1 लाख नवीन ॲक्टिव्ह युजर्स आले. दोघांच्याही चॅनलवरती 1 लाख व्ह्यूज आल्यानंतर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले असं आपण समजू. एक्झाम्पल देतोय मी, तर समजा 1000 सबस्क्रायबर दोघांच्या पण चॅनलवरती आले म्हणजे 1000 लोक चॅनलवरती जॉईन झाले, तर ते काय करतील, मागचे व्हिडिओ बघतील त्या क्रिएटरचे, कारण त्याला ते कॉन्टेंट आवडला म्हणून सबस्क्राईब केलं, त्यांना त्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून सबस्क्राईब केलं, तर त्यांना ऑब्व्हियसली बाकीचे व्हिडिओज पण बघणार आहेत. आता मित्रांनो ज्यांनी 21 व्हिडिओ टाकले होते त्याचे फक्त 21 व्हिडिओ बघतील. 21 व्हिडिओ गुणले 1000 लोकांनी बघितले तर 21,000 व्ह्यूज चॅनलवरती झाले. आणि मित्रांनो त्याच सेम कंडिशनमध्ये 1000 सबस्क्रायबरांनी 101 व्हिडिओ ज्या क्रिएटरने टाकले होते त्याचे 101 व्हिडिओ बघितले. मित्रांनो तुम्ही सांगा किती होते, 1,01,000 व्ह्यूज झाले त्या चॅनलवरती. आता मित्रांनो यूट्यूबचा अल्गोरिदम असा आहे, चॅनलवरती समजा 21,000 लोकांनी व्हिडिओ बघितला तर यूट्यूब परत ते पुढं बाकी लोकांपर्यंत पण पाठवतं. समजा एक्झाम्पल घेऊ आपण, 21,000 लोकांनी व्हिडिओ बघितला तर यूट्यूब पुढं 1 लाख लोकांना व्हिडिओ पाठवेल आणि इकडे 1 लाख लोकांनी व्हिडिओ बघितला तर यूट्यूब 1 मिलियन लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवेल. आता मित्रांनो तुम्हीच बघा ग्रोथ कोणाची जास्त होणार आहे. तर हा मित्रांनो फरक आहे, नवीन क्रिएटर ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळी तुम्ही दररोज व्हिडिओ का टाकावे, तर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकल्यानंतर दररोज काहीतरी नवीन तुमच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करता, बोलण्याचे स्किल सुधारता, त्यामुळे तुमचं व्हिडिओ बनवण्याचं प्रॅक्टिस होतं. त्यामुळे तुम्ही दररोज जर व्हिडिओ टाकले तुमचं प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमचा ज्या दिवशी व्हिडिओ व्हायरल होईल त्यावेळी तुमच्या मागच्या व्हिडिओंना पण मित्रांनो चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहेत. आता मित्रांनो सेम याच कंडिशनमध्ये तुमचं चॅनल ज्यावेळी मॉनिटाईज होणार आहे त्यावेळी पण, समजा 20 व्हिडिओ आहेत एकाचे आणि एकाचे 100 व्हिडिओ आहेत, तर मित्रांनो ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे त्यावेळी तुम्ही मागच्या व्हिडिओवरती पण ॲडव्हर्टाईज लावू शकता. आता मित्रांनो ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे त्यावेळी पहिला क्रिएटर आहे तो फक्त 20 व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज लावू शकतो आणि दुसरा क्रिएटर 100 व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज लावू शकतो. आता जरी प्रत्येक ओल्ड व्हिडिओवरती ओल्ड व्हिडिओ झाला तरी त्यावरती व्ह्यूज येतच राहतात. 20 व्हिडिओ असणाऱ्याच्या व्हिडिओवरती पण डेली प्रत्येक व्हिडिओला 100 व्ह्यूज येत असतील तर 20 गुणिले 100 बरोबर 2000 व्ह्यूज त्याच्या चॅनलवरती येतात आणि याच्या चॅनलवरती 1 लाख व्ह्यूज येतात, ठीक आहे, किंवा 10,000 व्ह्यूज येतात. तर इथं बघू शकता मित्रांनो याला $2,000 समजा 1000 व्ह्यूजला $1 जरी पकडला तरी $2,000 भेटतात आणि इकडे $10,000 भेटतात. तर मित्रांनो बघू शकता ज्याने जास्त व्हिडिओज टाकलेले आहेत त्याला अर्निंग पण चांगल्या प्रकारे जास्त तशी वाढणार आहे. तर मित्रांनो मी आता हे 1000 व्ह्यूजला $1 म्हणलो म्हणजे तितकं भेटत नाही, सोडा काय काय कॅटेगरीमध्ये भेटतं, काय काय कॅटेगरीमध्ये थोडंसं 3-4 हजार सरासरी बघितलं तर 3-4 हजार व्ह्यूजला $1 भेटतो. त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते बघू शकता किती डॉलरला किती म्हणजे किती व्ह्यूजला किती डॉलर भेटतात. आता मित्रांनो हे सर्व झालं नवीन क्रिएटरसाठी. आता नवीन क्रिएटर आहात तुम्ही आणि तुम्ही जे आहे ते चॅनलवरती व्हिडिओज टाकणं बंद केलेलं आहे, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की तुम्ही जितक्या कन्सिस्टन्सी काम कराल आणि ज्या दिवशी तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज यायला चालू होतील तिथून पुढे मित्रांनो तुमच्या चॅनलवरती ओव्हरऑल व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत ते व्हिडिओचे व्ह्यूज पण वाढत जातात. लॉंग व्हिडिओ जे तुम्ही टाकलेले आहेत, ओल्ड व्हिडिओ जे आहेत तुमच्या चॅनलवरती त्यांना पण व्ह्यूज येत राहतील. शॉर्ट व्हिडिओला पण तसंच आहे मित्रांनो, शॉर्ट जरी एकांना व्हायरल झाला तरी तुमच्या बाकी शॉर्टला व्हिडिओला पण व्ह्यूज येणार आहेत. पण मित्रांनो आता सध्या कसं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्निंग नाही भेटत, त्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकत चला आणि लॉंग कॅटेगरीमधून जर तुम्ही चॅनलवरती काम करत असाल तर मित्रांनो तुम्हाला अर्निंग पण चांगल्या प्रकारे होणार आहे. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो युट्यूबर सिरीज 21 नक्की बघा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.